डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठी वरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात यश मी आज नेहाला खऱ्या अर्थाने ओळखलंय, त्यामुळे मी लग्न करेन तर नेहाशीच असं समीरला सांगतो. तर दुसरीकडे नेहाला यशचा खरा चेहरा कळल्यामुळे ती राजीनामा द्यायचं ठरवते. त्यावर काकू तिला एवढं मोठं पाऊल उचलू नकोस असं म्हणतात. 1 जानेवारीच्या भागात आपण पाहिलं यश नेहाचा धावत पाठला करत असतो. त्यावर नेहा मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू माझा विश्वासघात केलास असं यशला म्हणते. त्यावर यश कंपनीमध्ये एक फ्रॉड पकडायचा होता त्यामुळे हे नाटक करावं लागलं असं म्हणतो. पण नेहा त्याचं काहीच ऐकून न घेता तिथून निघून जाते. तिकडे ऑफिसमध्ये सुद्धा यशची खरी ओळख सगळ्यांना कळते. समीर सगळ्यांना तो यश नाही तर यशवर्धन चौधरी आहे असं सांगतो. ते ऐकून ऑफिसमधल्या सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर शेफाली मला फसवलं असं म्हणत रडत असते. नेहा सुद्धा समीरला या सगळ्याचा जाब विचारते आणि यात तुमची काहीच चूक नाहीये, तुम्ही शेवटी इथे काम करता, तुमचे बॉस तुम्हाला जसं सांगतील तसं तुम्हाला वागावं लागतं असं म्हणते. दुसरीकडे नेहाच्या सोसायटीमधले तिला आम्हाला यशला भेटव असं म्हणत मागे लागतात. त्यावर नेहा आता माझा आणि यशचा काही संबंध नाहीये, तो आता आपला यश नाही तर तो एका मोठ्या कंपनीचा मालक आहे असं म्हणते आणि परीला आत घेऊन जाते. ती परीला आता फ्रेंडचा आणि आपला संबंध संपला असं सांगते. मालिकेत पुढे काय होणार, नेहा नोकरीचा राजीनामा देणार का, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा माझी तुझी रेशीम गाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.